डीएनए ची रचना सुरू दे आपली न्यूक्लिक ॲसिड हे काल बघितलं होतं आपण आता हे स्ट्रक्चर जे आहे ना चे हे डिटेल समजून घेऊ ठीक आहे ही रचना आपल्याला फक्त यातले घटक समजून घ्यायचेत आणि त्यातल्या त्या घटकांचं त्यांची बॉन्डिंग कशी आहे ना तेवढं समजून घ्यायचंय फक्त जास्त खोलात नाही जायचंय पण जास्त वरवर पण नाही पाहिजे दोन्ही पण गोष्टीत कारण प्रश्न बेसिक पण येऊ शकतात थोडे ॲडव्हान्स पण येऊ शकतात काय नेमकं शिकायचंय बघा लक्ष द्या आपल्याला समजून घ्यायचंय हा जो डीएनए ना दुहेरी सर्पिलाकार आकाराचा डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे ना त्याचं तर हे दोन धागे आहेत चे आणि ह्या दोन धाग्यांची रचना जी आहे ती श्रृंखलेच्या स्वरूपात आहे म्हणजे हे दोन धागे नाही कळलं दोन धागे काय नाही आहेत अखंडनीयेत कंटिन्युअस नाही येते म्हणजे ते असल्या प्रकारे कळ कळलं प्लस हे दोन धागे यांच्या मध्ये बॉन्डिंग पण आहे जे दोन धागे जोडलेले पण आहे एकमेकांशी क्लिअर आपल्याला डीएनएचा अभ्यास करायचा ही रचना समजून घ्यायची म्हणजे काय शिकायचं कळलं तुम्हाला आता आपल्याला शिकायचंय फक्त एवढीच रचना बस दॅट्स इट नाही कळलं हे दोन भाग आहेत ना ते असे शिडीसारखे कळलं का आपल्याला यातला फक्त एवढाच भाग शिकायचा आहे दॅट्स इट का बरं कळलं का का हेच रिपीट आहे ना परत इथे हेच परत इथे रिपीट आहे परत इथे हेच रिपीट आहे परत इथे हेच रिपीट आहे परत इथेच आहे परत इथे हेच आहे परत इकडे पण तेच आहे चेन आहे ना ती अलग लक्षात म्हणजे ह्या सगळ्याचा अभ्यास करायचा म्हणजे एवढ्याचा अभ्यास करायचा दैट इट संपलं क्लिअर डीएनए कशाचं बनलाय तेवढं फक्त समजून घ्यायचं आपल्याला मग आता हे ते दोन धागे आहेत सरपेला का रचना आहे त्याची जे की चेन आहे श्रृंखला आहे ज्याच्यामध्ये ह्या श्रृंखलेमध्ये नेमकं काय काय आहे ते इकडे मांडलेले बघा आता या श्रृंखलेमध्ये या धाग्यामध्ये नेमकं काय काय आहे म्हणजे कोणकोणते घटक आहेत ते इकडे मेन्शन केले जात फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक समजून घ्या आता मग मी लिहून देतो मग आता हा हाच फॉर्मॅट आहे फक्त इथे जनरल मांडणी आहे तिकडे आकारानुसार आहे इकडे मॉलिक्युलनुसार घटकानुसार म्हणजे याच्यात काय ना नेमकं इथे ते पण इकडे मेन्शन केलं आणि मध्ये काय ना ते पण मेन्शन केलं इथे कळलंय का आणि तुम्हाला कळ असेल हा इकडचा धागा आणि इकडचा धागा हे सेमच आहे दोन्ही रचना फक्त एवढाच फरक पडलाय ही सुलट आहे तर ही उलट आहे रचना हा धागा असा आहे तर हा धागा असा आहे बस एवढा फरक आहे कळलं का म्हणजे आपल्याला डी अभ्यास आप करायचा म्हणजे एवढा पर्टिक्युलर भाग समजला तरी बस झालं कारण हेच परत इकडे हेच परत इकडे हेच परत इकडे पण आहे हेच परत खालीच आहे हेच परत इकडे पण आहे फक्त प्रकार वेगळे रचना तर तीच आहे बेसिक तर तेच आहे सगळं क्लिअर का मग डीएनएचा हा जो मूलभूत भाग असतो एवढा जो मूलभूत घटक असतो याला म्हटलं जातं न्यूक्लिओटाईड काय म्हणतात मी लिहून देतात तुम्ही फक्त समजून घ्या एवढ्या भागाला काय म्हणतात न्यूक्लिओटाईड म्हणतात हा पण न्यूक्लिओटाईड हा पण आहे हा पण आहे किती राशी आणि इकडे पण तेच आहेत किती न्यूक्लिओटाईड आहेत हजारो किती लक्षात ठेवा पहिला म्हणतात एक डीएनए हजारो न्यूक्लियोटाईडचा मिळून बनतो एक डीएनए मग हजारो न्यूक्लिया न्यूक्लिओटाईड असल्यामुळे त्याला एक शब्द वापरला जातो पॉली न्यूक्लियोटाइड काय पॉली म्हणजे आणि मेनी मेनीसाठी वापरतो ना पॉली शब्द पॉली म्हणजे मेनी कोण आहे मेनी न्यूक्लियोटाइड कोण आहे मेनी न्यूक्लिओटाईड हजारो न्युक्लिओटाईड पासून डीएनए बनतो डीएनए चा धागा बनतो म्हणून त्याला पॉली न्यूक्लिओटाईड चा धागा पण म्हणतात काय म्हणतात म्हणजे डीएनए पॉलिन्युक्लिओाइडच्या धाग्यापासून बनलेला असतो किती धागे असतात तर चे एक का दोन डीएनए चे धागे एक असतात का दोन असतात दोन असतात ना डीएनए दोन धाग्यांचा असतो एकाच धाग्याचा असतो कळत का दोन्ही धाग्यांची रचना कशासारखी असते सरपिलाकार असते कशी असते सरपिलाकार म्हणून त्याला नाव पडलं दुहेरी सरपिलाकार रचना ची रचना कशी आहे दुहेरी सर्पिलाकार इंग्लिशमध्ये डबल हेलिकल स्ट्रक्चर डबल म्हणजे दुहेरी हेलिकल म्हणजे सर्पिलाकार कळलंय का repeat, 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 repeat ला आणखी एक शब्द वापरला जातो हेलिक्स काय हेलिक्स आणि डीएनए मध्ये एकच मॉलिक्यूल पुन्हा रिपीट 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 जोडलाय म्हणून ह्या मॉलिक्युल्स पासून याची तयार झाली आहे चेन चेन म्हणजे काय शृंखला एकच घटक जर पुन्हा 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 अटॅच होत असेल तर शृंखला बनते म्हणून डी एन एच्या रचनेला पॉली ची चेन असं म्हटलं जातं काय ची चेन पॉलिन्यूक्लिओाईड का बरं हजारो जर म्हणून चेनचं स्ट्रक्चर कसं आहे डबल हेलिकल आहे कसं आहे डबल हेलिकल डबल हेलिकल म्हणजे दुहेरीपणे आणि सर्पिलाकार पण कारण चेन मध्ये दोन धागे आहेत म्हणून दुहेरी आणि आकार कसा आहे सर्पिलाकार आहे हे झालं बेसिक कळालं का हे बेसिक झालं डीएनए बद्दल आकार कसा आहे वगैरे नाव काय वगैरे वगैरे कळलं हा त्याच्यात नेमकं काय काय आहे ते समजून घेऊयात सविस्तर व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही आता याच्यात आता नेमकं काय काय आहे ते सविस्तर समजून घेऊयात म्हणजेच डीएनए कसा बनलाय ते समजून घेऊयात ठीक आहे सो so, च सायंटिफिक नाव काय च सायंटिफिक नाव आहे म्हणजे पहिला मुद्दा हा लक्षात घ्या डीएनएचा आकार काय डीएनएचा आकार आहे डबल हेलिकल चेन काय आहे डबल हेलिकल चेन म्हणजे मराठीत काय म्हणता येईल त्याला दुहेरी सर्पिलाकार शृंखला दुहेरी सर्पिलाकार शृंखला दुहेरी सर्पिलाकार शृंखला डीएनएची हा दुहेरी सर्पिलाकार शृंखला जी आहे कशाची बनलेली आहे तर या श्रंखलेच नाव आहे पॉली पॉलिन्यूक्लिओटाईड चेन काय नाव आहे पॉलिन्युक्लिओाइड चेन आता हे का बरं आहे ते तुम्हाला मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे ची श्रृंखला डीएनए च्या श्रृंखलेला ची श्रृंखला का म्हणतात कारण डीएनए कशाचा म्हणलं आहे पॉली पॉलीन्युक्लिटाइड म्हणजे काय हजारो न्यूक्लिओटाईड म्हणजे काय हजारो न्यूक्लियोटाइड्स हजारो न्यूक्लियोटाइड्स एकत्र येऊन हा डीएनए बनलेला आहे मग आपल्याला हजारो न्यूक्लिओटाईडचा अभ्यास करायचा करे करायचा का कशाचा अभ्यास करायचा एका न्यूक्लिओटाईड कशाचा एका, एका। हजारो न्यूक्लियोटाइड पैकी आपल्याला समजून घ्यायचंय प्रत्येक किंवा एक न्यूक्लियोटाइड कसा बनलेला आहे प्रत्येक न्यूक्लिओटाईड बनलेला असतो एकूण तीन रेणूंचा किती रेणूंचा तीन रेणूंचा आता मला पटकन सांगा हे समजलं का एक्सप्लेन केलं होतं मी तुम्हाला अगोदर डायग्राम मध्ये आता फक्त लिहिलं इकडे काय लक्षात ठेवायचं कळलं तुम्हाला डीएनए ची श्रृंखला कशी असते डबल हेलिकल असते दुहेरी सर्पिलकर असते शास्त्रीय भाषेत काय म्हणतात पॉली न्यूक्लिओटाइड म्हणतात काय म्हणतात पॉली न्यूक्लिओटाइड पॉली न्यूक्लिटाइड काय म्हणतात कारण त्यात हजारो न्यूक्लियटाइड असतात आपल्याला हजारो न्यूक्लियोटाईड चा अभ्यास करायचा का एका न्युक्लियोटाईडचा मग एक न्यूक्लिओटाईड कशाचं म्हणलेला असतो तीन रेणूचा म्हणलेलं असतो म्हणजे आपण या तीन रेणूंचा अभ्यास केला म्हणजे डीएनएचा अभ्यास झाला कळत का एका मध्ये किती रेणू आहेत तीन रेणू आहेत बघा आता लक्ष द्या सो डी एन एमध्ये जो त्याचा न्यूक्लिओटाईड असतो डी एन एचा तो बनलेला असतो तीन रेणूंचा किती रेणूंचा तीन रेणूंचा बनलेला असतो किती रेणूंचा तीन रेणूंचा त्यातल्या पहिल्या रेणूला म्हटलं जात डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड मराठीमध्ये फक्त आपण याचं प्रोनाऊन्सिएशन लिहू शकतो डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड डी न्यूक्लिक ऍसिड किंवा फक्त डीऑक्सी रायबोज म्हटलं तरी चालतं न्यूक्लिक ऍसिड कॉमन नाव येईल ते ठीक आहे डीऑक्सी रायबोज रायबोज शुगर याला काय म्हणतात शुगर डीऑक्सी रायबोज शुगर म्हणजे शर्करा डीऑक्सी रायबोज शर्करा दुसरा घटक डीएनए मधला ज्याच्यामुळे डीएनए ला ऍसिड असं नाव पडलं तो म्हणजे फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरिक फॉस्फरिक ऍसिड आणि तिसरा घटक आहे डीएनए मधला त्याला म्हटलं जात नायट्रोजन बेसेस नायट्रोजन बेसेस म्हणजे नायट्रोजन युक्त नायट्रोजन युक्त आमलारी नायट्रोजन युक्त आमलारी नायट्रोजन युक्त आमदारी कळलं डीएनए च्या न्यूक्लिओाईड चे तीन रेणू कळालेत का कुठले कुठले पहिला गुडला डीऑक्सिरायबोज शुगर दुसरा फॉस्फरिक ऍसिड आणि तिसरा नायट्रोजन बेसिस काय अडचण आहे बरं पटक ह्या तीन नावामध्ये काय अडचण आहे का तीन नावांच्या अर्थामध्ये काय अडचण आहे का अर्थ लावायचंच नाहीये अर्थ लावायच नाही नाव जशा तसे पाठ करून घ्यायचेत कळत ना ज्याचा अर्थ लावायचा तो सांगतो मी तुम्हाला कशाचा लावायचा अर्थ सध्या फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की डीएनएच न्यूक्लिटाड किती रेणूंचा बनतो तीन नाव काय डीऑक्सीरायबोस दुसरं फॉस्फरिक ऍसिड तिसरं नायट्रोजन बेसेस तिसरं काय नायट्रोजन बेसेस असे तीन मॉलिक्युल्स डीएनएच्या एका मध्ये पाहायला मिळतात हा जो डीऑक्सिरायबोज शुगर आहे ना हे नावाचं लॉजिक काय हे नावाचं काबर बनलं डी ऑक्सी डी डी म्हणजे कमी डी म्हणजे ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन कमी असलेली रायबोज शर्करा म्हणजे याचा अर्थ न्यूक्लिओटाईडचा पहिला घटक शर्करा आहे परंतु ही अशी शर्करा आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे कळलं का ऑक्सिजन कमी म्हणजे काय नेमकं मग मी अगोदर शर्करेचं लॉजिक तुम्हाला शिकवलेलं आहे मी अगोदर तुम्हाला शर्करेचं लॉजिक शिकवलेलं आहे पण मला ही पण शंभर टक्के गॅरंटी की तुम्ही ते विसरलेले आहात शर्करा म्हणजे ज्याच्यात कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे तीन मुलद्रे असतात शिकवलं ना तुम्हाला मी आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो दोनास एक असतो कळलं का आता सांगा ना पटकन कळलं का पुन्हा एकदा सांगितलं रिपीट अगोदर पण शिकवलं होतं सेल वॉल जेव्हा शिकवली तेव्हा आता पुन्हा सांगितलं शर्करा कशाला म्हणायचं सांगा ज्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असेल प्लस हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो किती हायड्रोजन जर चार असतील तर ऑक्सिजन दोन हायड्रोजन जर दहा असतील हायड्रोजन दहा असतील तर हायड्रोजन दहा असतील तर ऑक्सिजन पाच हायड्रोजन दहा असतील तर ऑक्सिजन पाच असायला पाहिजे पुन्हा एकदा सांगा हायड्रोजन दहा असतील तर हायड्रोजन दहा असतील तर ऑक्सिजन पाच असायला पाहिजे बघा मात्र सी फाईव्ह एच टेन ओ फोर बाबा गडबड होई गे बाबा गडबड झाली ना नाही झाली कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तर आहे म्हणजे शर्कर आहे हायड्रोजन ऑक्सिजन रेशो बघा बर दोनास एक आहे का नाही आहे दोनास एक नाही आहे हायड्रोजन दहा आहे ऑक्सिजन किती पाहिजे ते म्हणजे ऑक्सिजन कमी आहे ऑक्सिजन कमी आहे म्हणणं तर कळलं का जर समजा पाच असते तर रे डीऑक्सी शब्द नसतात कळलं का डी शब्द नसतात शर्कर असते ती पूर्ण मग कळलं का आता तो मध्ये जे शब्द आहे रे कुठला रायबोज रिबोज काय रिबोज रायबोज रायबोज किंवा रिबोज अशा प्रत्येक शर्करेला म्हणतात रायबोज किंवा रिबोज अशा प्रत्येक शर्करेला म्हणतात ज्याच्यामध्ये कार्बनच्या अणूंची संख्या पाच असते संपलं नाही सांगण भटकन समलग्न डी ऑक्सी काबर सांगा एक ऑक्सिजन कमी आहे शर्करेला जेवढा पाहिजे तेवढा रायबोज काबर सांगा पाच कार्बन असलेल्या शर्कऱ्याला रायबोज म्हणतात कळलंय का आता की नाही आणि हे शर्कर आहे शर्करेचं लॉजिक तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी क्लिअर झालं का आता नावाचा अर्थ कळाला का पहिल्या कुठल्या डी ऑक्सी रायबोज शुगर कळलं नावाचा अर्थ रायबो शुगर या सगळ्या शब्दाचा अर्थ करायला बर पाच कार्बन असलेल्या शर्करेला पेंटोज शुगर पण म्हणतात रायबोज तर म्हणतातच म्हणतात आणखी एक नाव आहे रे काय पेंटो शुगर आणि त्याला अशा स्वरूपात रिप्रेझेंट करतात एकम दोनम तीनम चारम पाचम पाच कार्बन डबा त्याचा शर्कऱ्याचा डबा कळलं सांगाण पटकन आपल्याला आर एन एची पण रचना समजून घ्यायची याच्यानंतर आर एन ए मध्ये पण असे तीन घटक आहेत आर एन ए पण न्यूक्लिअटाईडचाच बनलाय आर एन ए पण हजारो न्यूक्लिअटाईड आहेत आर चा प्रत्येक न्यूक्लिटाईड पण तीनच रेणूचा बनलाय आर चा एकच धागा असतो डीएनए चे दोन धागे असतात आर एन एचा धागा एक डीएनए चे धागे दोन आर एन एचा धागा पण न्यूक्लिटाइडचाच आहे हजारो न्यूक्लिअटाईड आहे त्यातला प्रत्येक न्यूक्लिटाइड किती रेणूंचा बनतो तीनच त्याच्यात हे पण हेच तीन रेणू आहेत फक्त आर एन एची जी शुगर येणार आहे तिचा फॉर्म्युला आहे सी फाईव्ह एच टेन ओ फाईव्ह आर एन एची शुगर काय सी फाईव्ह एच टेन ओ फाईव्ह म्हणजे काय परफेक्ट शुगर आहे म्हणजे डी ऑक्सी मग रायबोज म्हणून फुल फॉर्म काय बनला रायबोन्युक्लिक ऍसिड डीएनएन डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड कळलं का दोघ रायबोन्यूक्लिक ऍसिडच आहे रायबो म्हणजे पाच पाच कार्बन आले हो पण एक डीऑक्सी आहे आणि एक फक्त रायबो आहे डीऑक्सी का बरं एक ऑक्सिजन कमी आहे आणि एक रायबो म्हणजे काय ऑक्सिजन परफेक्ट आहे समजलं का है? म्हणजे याच्यासोबत हे पण समजून घ्या डीएनए मध्ये बेसिक काय डिफरन्स आहे नेमकं क्लिअर झालं हे पहिलं कळालं का दुसरं दुसरा घटक कोण आहे फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरिक ऍसिड याचा फॉर्म्युला आहे एच थ्री पीओ फोर पण डीएनए मध्ये एच थ्री पीओ फोर असतं का असं नाही डीएनए मध्ये याचा असतो ग्रुप ज्याचं नाव आहे फॉस्फेट पीओ फोर थ्री मायनस फॉस्फेट क्लिअर नाही डायग्राम बघा मग कळेल तुम्हाला नाही अजून पण हे शिकवलं मी तुम्हाला आत्ता आता हे शिकवतोय नाही का हे कोण आहे शुगर मग हे कोण आहे क्लिअर का आता तिसरा घटक बघायचा आपल्याला हे संपलं विषय संपलं ना मग देण्याची रचना संपली कळलं का सांगा हे शुगर हे काय फॉस्फेट ते कोण आहे नायट्रोजन बेस कोण आहे म्हणजे काय नायट्रोजन पासून बनलेले आमलारी म्हणजे यांच्यामध्ये कंपल्सरी कोण असणार नायट्रोजन आणि सगळे सगळे संयुग आमलारी आमलारी कळतं ना बेसिक बेसिक जे चवीला तुरट असतात ते बेस असतात आणि जे चवीला आंबट असतात ते हे सगळे कोण आहेत आमलारी आहेत बेसिक आहेत आणि यांच्या सगळ्यांमध्ये कोण आहे कंपल्सरी नायट्रोजन म्हणून त्यांना फक्त आमलारी म्हटलं काय म्हणलं नायट्रोजनयुक्त आमलारी म्हणतो म्हणजे ते असे आमलारी आहेत ते कशाचे बनले आहेत नायट्रोजनचे कळलेत का सांगा पटकन इकडे ऑब्झर्व करा सल्फ शुगर 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 शुगर, शुगर फॉस्फेट 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 कळलं ना हे नायट्रोजनयुक्त आमलारी आहेत पण नायट्रोजन युक्त आम्लाऱ्यांची नाव बघा तुम्ही सी ए जी टी हे एका जागेला दुसऱ्या जागेला परत तेच शुगर 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 फॉस्फेट 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 जी टी सी आणि ए तेच आहेत फक्त उलटे झाले अर्थ कळाला का काय नायट्रोजन युक्त आमदार एकाच प्रकारचा आहे का किती प्रकारचे आहेत चार प्रकार किती प्रकारचे आहेत नायट्रोजन युक्त आम्लार किती प्रकारचे आहेत चार प्रकारचे आहेत कळलं का किती प्रकारचे चार कुठले कुठले सी ए जी आणि टी काय सी ए जी टी म्हणजे काय रे रेड थायमिन गॉन इन आणि सायटोसिन काय काय कायमिन गॉन इन आणि सायटोसाइन किती प्रकारचे कोण नायट्रोजन बेसेस कोण क्लिअर किती प्रकारचे बर अजून थोडं डोकं लावारे इथे सी ए इधर कोण आहे बरोबर इथे ए इधर कोण आहे टी ए असं एक आहे का ज्याचे च्या समोर जी एन सी च्या समोर टी ए बिलकुल नाही आहे ए असेल तर त्याच्या समोर टी चे जी असेल त्याच्या समोर सी चे म्हणजे याचा अर्थ काय कळेल तुम्हाला याचा अर्थ यांचं कॉम्बिनेशन आहे त्यांचे जोड्या आहेत आणि ते पण फिक्स आहे कळलं का त्यांचे जोड्या आहेत समोर समोर आणि त्या पण कशा आहेत रॅन्डम आहे कुणाची जोडी कुणासोबत नाही आहे प्रत्येकाची जोडी आहे का विशिष्टच घटकासोबत आहे समजलं का आता यांचा अभ्यास करू मग नायट्रोजन बेसेस जे आहेत किती प्रकार त्यांचे चार यांचं वर्गीकरण दोन गटात केलं जात एका गटाला म्हटलं जात प्युरिन्स समूह एका गटाला म्हटलं जातं पिरिमिडिन्स किंवा पायरिमिडिन्स समूह पिरिमिडिन्स किंवा पायरिमिडिन्स नायट्रोजन युक्त आमलारीचे किती समूह आहेत दोन कुठले वाचा वाचा पटकन वाचा प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स किंवा पायरिमिडिन्स तुम्ही जेवढं स्पष्ट वाचाल ना तेवढं तुमच्या लक्षात राहील तुम्ही नुसतं बघत बसले ना त्याला टेन्शन घेऊन मग तुम्हाला येणार नाही ते कधीच कधीच येणार नाही तुम्हाला ते समजलं का आणि तुम्हाला ते पाठ नाही करायचे ना एकदा वाचलं एक दोन वेळेस तुम्ही परीक्षेत तुम्हाला प्रश्न खाली रिकाम्या जागा थोडी भरायची आहेत असा प्रश्न आहे तुम्हाला डी एन एच्या न्यूक्लिअाई मधले घटकली सविस्तर म्हणून असा नाही एक प्रश्न तुम्हाला नाही तुम्हाला ऑप्शन असणार आहे खाली तुम्हाला फक्त त्यातून ओळखायचं आहे कुठलं बरोबर आहे समजलं का तर ते येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल थोडसं आता मग नायट्रोजन बेसिसचे किती ग्रुप आहेत दोन कुठले प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स काय नायट्रोजन बेसिस किती प्रकारचे आहेत ग्रुप किती आहेत ग्रुप दोन प्रकार एका ग्रुप मध्ये दोन एका ग्रुपमध्ये दोघ बेस येतात दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसरे दोन बेस येतात प्युरिन्स मध्ये कोणतरी हा पहिले आणखी हे पण सांगून देत तुम्हाला प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स आहे काय नेमकं ते पण थोडस त्याची लिंक लावून देत तुम्हाला म्हणजे ते नवीन शब्द असतील तर तुम्हाला आता थोड्या वेळात ओळखीचे वाटायला लागतील थोडे थोडे कळले का हायड्रोकार्बन्स नाव ऐकले का तुम्ही ऐकलं असेल नसेल काय टेन्शन नाही हायड्रोकार्बन्सचे तीन मुख्य प्रकार पडतात अल्केन अल्किन आणि अल्काइन काहीतरी ऐकलं असेल याच्यातले एखादं नाव त्याच हायड्रोकार्बनचा आणखी एक ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन काय त्यात फेनॉल येतं बेन्झिन येतं कळलंय का कुठला ग्रुप ऍरोमॅटिक त्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे जे अनेक ग्रुप आहेत त्यापैकी हे दोन आहेत कळलं का आता जसं अल्केन अल्केन आणि अल्काएन असे हायड्रोकार्बन्स आहेत ना तसं ऍरोमॅटिक पण आहे अॅरोमॅटिक मध्ये बरेच ग्रुप आहेत त्याच्यात हे दोन पण येतात कुठले प्युरिन्स आणि तुम्हाला सध्या पुरतं एवढं लॉजिक लक्षात आलं की हे नाव जे आहेत याचा संदर्भ कुणाशी आहे कुणाशी आहे हायड्रोकार्बनशी कोणत्या हायड्रोकार्बनशी एरोमॅटिक कोणत्या ऍरोमॅटिकशी समजलं का क्लिअर झालं प्युरिन्सचे दोन प्रकार पडतात प्युरिन्स मध्ये एक असतं ऍडेनिन किंवा ऍडेनाईन आणि एक असतं ग्वानिन ऍडनिनला कॅपिटल ए ग्वानिनला कॅपिटल जी ने दर्शवितात आणि पिरिमिडिन्स मध्ये पण दोन बेसेस आहेत एकाला म्हटलं जातं सायटोसिन किंवा सायटोसाईन त्याला कॅपिटल सी ने आणि एकाला म्हटलं तर थायमिन त्याला कॅपिटल टी ने दर्शवितात रे समजलं का कितीत बेसेस मग बेसिस टोटल किती चार ग्रुप किती दोन कुठले दोन ग्रुप प्युरिन्स आणि पिरिमिडिस प्रश्न आला तुम्हाला परीक्षेमध्ये प्युरिन्स मध्ये कुणाचा समावेश होतो ए आणि जी चा एजीओजी लोजी सुटीचा सिटी बस कळलं का पिरिमिडस मध्ये कोण सिटी बस म्हणजे सिटी आणि इकडं ए जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी कळलं का इकडे ए जी तिकडं सिटी कळलं का जर आला त्यावर प्रश्न तर आता ह्यांच्या सगळ्यांपासून बनतो एक न्यूक्लिओटाईड म्हणजे हे याला जोडलं जातं किंवा हे याला जोडलं जात आणि हे पण याला जोडलं जातं किंवा हे याला जोडलं जातं म्हणजे शर्करा असते मध्यभागी फॉस्फोरिक असेड एका बाजूला आणि नायट्रोजन बेस दुसऱ्या बाजू कळलंय का प्लस एका न्यूक्लिओटाईडचा एक नायट्रोजन बेस दुसऱ्या न्यूक्लिया समोरच्या दुसऱ्या धाग्याच्या न्यूक्लिअटाइटच्या नायट्रोजन बेसला जोडलेला असतो कळलं काय बोललो मी काय काय फॉस्फेट कुणाला जोडला असतो शर्करेला कळलं नायट्रोजन बेस पैकी एक बेस कुणाला जोडला असतो शर्करेला कळलं का तोच नायट्रोजन बेस दुसऱ्या धागेच्या नायट्रोजन बेसला पण जोडलेला असतो कळलं का नाही म्हणजे कुणाकुणामध्ये जोडणी कळली की तुम्हाला कुणाकोनमध्ये सांगा शर्करा आणि फॉस्फेट नायट्रोजन बेस आणि शर्करा नायट्रोजन बेस आणि नायट्रोजन बेस कळलं का म्हणजे किती जोडणे आहेत तीन जोडणे आहेत किती जोडणे तीन त्यांना म्हणायचं डी एन मधले रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड्स हे कळलं न्यूक्लियटाइडचे तीन मॉलिक्युल कळले का आता काय कळायचं आपल्याला सांगा यांच्यातली बॉन्डिंग कळायची आता यांच्यातली बॉन्डिंग समजून घ्यायची कोण कोणाला जोडलंय ने नेमकं ते समजून घ्यायचं कळलं का म्हणजे काय समजून घ्यायचं कळालं का तुम्हाला आता हे हित जोडलंय ने याला काय म्हणायचं हित जोडलंय ना याला काय म्हणायचं हित जोडलंय ना याला काय म्हणायचं बॉन्डिंग केमिकल बॉन्डिंग समजलं का ना प्रश्न येऊ शकतो काय शुगर आणि फॉस्फेट कोणत्या केमिकल बॉन्डने जोडलेले असतं सांगा शुगर आणि नायट्रोजन बेस कोणत्या केमिकल बॉन्डने जोडलं असतं सांगा दोन नायट्रोजन बेस कुठल्या केमिकल बॉन्डने नि हा केमिकल बॉन्ड वेगळा आहे हा वेगळा आहे दिसतोय का तुम्हाला दिसतोय का काय दिसलं सांगा बरं इथे डबल बॉन्ड इथे ट्रिपल बॉन्ड आहे इथे तीन रेशी आहे दोन रेशी आहे ना म्हणजे हा बॉन्ड वेगळा हा बॉन्ड वेगळा असं पण विचारलं जात ए सी आणि जी मध्ये हो कुठला बॉन्ड ए आणि टी मध्ये हो किंवा सी सोबत कोण असतं ए सोबत कोण असत कळलं का बरं आणखी एक मुद्दा इकडे जर प्युरीन असला इकडं पिरिमिडीन असतो इकडे जर पिरिमिडीन असला इकडे प्युरीन असत समजलं का म्हणजे जे दोन मेंबर असतात दोन मेंबर अपोजिट ग्रुप मधले असतात इकडचा मेंबर प्युरीनचा असला तिकडे पिरिमिडिनचा असतो इकडचं पिरिमिडिन असला तर तिकडचं प्युरीनचा असतो समजलं का म्हणजे एकाच ग्रुपमध्ये जोडणी होत प्युरीनचे दोन मेंबर समोरासमोर येतात का प्युरीन मध्ये कोण येतं एजी ना एजी ये येतं का समोर समोर पिरिमिडीनचे दोन मेंबर समोर समोर येतात का ये नाही कळत का कोण येतं मग पिवारीनचे अपोजिट कोण असतं पिरिमिडीन असतं कळत कोण असणार ते पण फिक्स आहे कोण असणार ते पण फिक्स आहे लक्षात कोणाचे अपोजिट कोण असणार ते पण फिक्स आहे ज्यांच्या ट्रिपल बांड होऊ शकतो ते समोर येणार ज्यांच्या डबल बँड होऊ शकतो तेच समोर येणार म्हणजे एच्या समोर टीच येणार एच्या समोर सी कधीच येणार कळत तुम्हाला आता ए च्या समोर सी कधीच येणार नाही का बर ह्याचा डबल बँ असतो याचा ट्रिपल बँड असतो कळलं का लक्ष आलंय का आणि एका ग्रुप मधले येतात का समोर नाही येत एका ग्रुप मधले पण नाही येत आणि दोन्ही ग्रुप मधले जे समोर समोर येतात ते पण कुणी पण नाही येत ज्यांच्यात बॉन्डिंग होऊ शकते तेच येतात समजलं का म्हणजे 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 वाघाची पंजे म्हणजे याच्यातला ऍडमिन्स येणार आहे हा डबल बॉन्ड फॉर्म करू शकतो आणि बॉनिन जो आहे ना तो ट्रिपल बॉन्ड सायटोसिन ट्रिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो थायमिन डबल बॉन्ड आता कळलं का नाही कळलं कळलं का ए टी सोबतच जी सोबत जाईल का सी सोबत जाईल का आणि जी कोणासोबत सी सोबतच टी सोबत जाईल का शक्यच नाही का बरं सांगा डबल वॉन ट्रिपल वन कोणाचा कुठला बॉन्ड करणार फिक्स आहे समजलं का म्हणजे कुणाची जोडी कुणासोबत होणार फिक्स आहे समोर समोर कोण असणार फिक्स आहे क्लिअर का चला मग आता बॉन्डिंग समजून घेऊ काय बघायचं कळेल आपल्याला आता बघायचं आपल्याला यांच्यातली बॉन्डिंग म्हणजे डीएनए मध्ये बघायचे आहेत आता केमिकल बॉन्ड्स केमिकल बॉन्ड्स म्हणजे रासायनिक बंध मग किती केमिकल बॉन्ड आहेत रे डीएनए मध्ये डीएनए मध्ये किती केमिकल बॉन्ड्स आहेत तीन अरे तीन ठिकाणी जोडणी ना तीन ठिकाणी जोडणी आहे एकम दोन तीन नहीं नहीं तीन ठिकाणी जोडणी ना मग तीन केमिकल बॉन्ड बघू लागतील आपल्याला मग कुठले तीन केमिकल बॉन्ड तर एकाला म्हटलं जात फॉस्फोडायस्टर डायस्टर बॉन्ड फॉस्पोडायस्टर बंध फॉस्पो डायस्टर बंद एकाला म्हटलं जात ग्लायकोसिडिक किंवा सायडिक बंध ग्लायकोसायडिक किंवा ग्लायकोसिडिक बंद, बंद। आणि एकाला म्हटलं जात हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन बंध कळलं करे डीएनए मध्ये किती केमिकल बॉन्ड आहे सांगा किती तीन कोणते कोणते सांगा पहिला कुठला फॉस्फो डायस्टर दुसरा ग्लायकोसिडिक आणि तिसरा कळलंय आता तुम्हाला काय समजून घ्यायचं पुन्हा मध्ये कोणता पुन्हा मध्ये कोणता बॉन्ड आहे फक्त फॉस्पो डायस्टर बॉन्ड जो आहे हा शर्करा आणि फॉस्फेट मध्ये असतो कळालं करे सांगा पटकन कुणामध्ये असतो आणि फॉस्फेट आणखी एक विशेष मुद्दा लक्षात ठेवायचा जर आला प्रश्न तर वाला शर्करेचे किती कार्बन असतात किती पाच कार्बन असतात किती पाच तर हा आयस्टर बॉन्ड जो आहे हा फिफ्थ कार्बन पासून तयार होतो कितव्या कार्बन पासून तयार होतो कळगा कितव्या अच्छा आला प्रश्न तर लक्षात ठेवायचा किती कार्बन पासून पाचव्या कार्बन पासून तयार होतो कुठला डायस्टर बॉन्ड कुणामध्ये असतो शर्करा आणि फॉस्फरस मध्ये असतो कुणामध्ये असतो शर्करा आणि फॉस्फरस ग्लायकोसिडिक कुणामध्ये असतो ग्लायकोसिडिक असतो शर्करा आणि नायट्रोजन युक्त आमलारीमध्ये कुणामध्ये शर्करा आणि नायट्रोजन युक्त आमलारीमध्ये कुठला बॉन्ड असतो रे ग्लायकोसाइडिक किंवा ग्लायकोसिडिक कळलंय मग आता इथे शर्करा मधलं कितवा कार्बन होता बरोबर इथलं इथे कितवा असणार इथं असणार फर्स्ट कार्बन फर्स्ट कार्बन समजलं का इथे कितवा पहिलाच कार्बन तिकडे कितवा पाचवा म्हणजे शेवटचा एका एकीकडे पहिला कार्बन एकीकडे शेवट म्हणजे एका बाजूला एक आणि एका बाजूला एक दोन इकडे दोन बॉडे शर्करामध्ये ना शर्करा कुठे मध्ये म्हणून त्याला एका बाजूला फॉस्फेट जोडलाय दुसऱ्या बाजूला नायट्रोजन बेस जोडलाय कळालं का क्लिअर नक्की जायचं पुढे हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड कुणामध्ये हायड्रोजन बॉन्ड कुणामध्ये प्युरिन्स आणि पिरबिनिस मध्ये कुणामध्ये प्युरिन्सचे किती प्रकार आहेत दोन पिरिमिडचे किती प्रकार आहे दोन म्हणजे इकडचं एक प्युरीन तिकडचा एक पिरिमिड एक बॉन्ड असणार इकडचा दुसरा प्युरीन तिकडचा दुसरा पिरिमिन त्यांच्यात एक बॉन्ड असणार म्हणजे हायड्रोजन बॉन्ड किती प्रकारचे असणार दोन प्रकारचे कळलं ना हायड्रोजन बॉन्ड किती प्रकारचे असणार दोन प्रकारचे कुठले रे एक डबल आणि एक ट्रिपल एक दुहेरी असणार आणि एक तिहेरी असणार एक दुहेरी असणार आणि एक तिहेरी असणार एक डबल बॉन्ड असणार आणि एक ट्रिपल बॉन्ड असणार कळलं का कुणामध्ये तयार होते प्युरिन्स आणि मध्ये कुणामध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्समध्ये डबल बॉन्ड कुणामध्ये ए आणि टी मध्ये ट्रिपल बॉन्ड कुणामध्ये जी आणि सी मध्ये किंवा सी आणि जी मध्ये कळालं का सांगा पटक हायड्रोजन बॉन्ड किती प्रकारचे दोन प्रकारचे कुठले डबल आणि ट्रिपल डबल कुणामध्ये एटी मध्ये ट्रिपल कुणामध्ये सी जी किंवा जी सी मध्ये समजलं का बॉन्डिंग कळली का डीएनए कळाला की इथपर्यंत झालं रचना त्याचे बेसिक मुद्दे संपलेले आहेत कळलेत ना बॉन्डिंग लक्षात ठेवा अगोदरचे मॉलिक्युल्स लक्षात ठेवा बघा शुगर आणि फॉस्पेट कुठला बॉन्ड फॉस्पो डायस्टर बॉन्ड शुगर आणि नायट्रोजन बेस आहे शुगर आहे आणि तो बेस आहे यांच्यात बॉन्ड आहे कुठला कुठला इकडे किती कार्बन आहे कार्बन होता लक्षात काही पण विचारू काही काही पण पण येऊ शकतं परीक्षेला काही सांगता येत नाही आपल्याला अगोदर लॉजिकच नाही लावू शकत आपण मध्ये कुठले बॉन्ड येते हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड किती प्रकारचे दोन ट्रिपल डबल हे डबल आहे दोन्ही हे दोन्ही ट्रिपल आहेत क्लियर क्लिअर दोन प्रकारचे डबल आणि ट्रिपल ठेवा समजलं का हम्म आता आणखी थोडस डोक खात तुमचं हो ना आणखी थोडस डोकं खात तुमचं खाऊ का नको पागल झाल्याचे तस नाही ना हो ना आणखी थोडस समजतंय की तुम्हाला थोडंफार फार थोडं जास्त थोडं कमी काही फरकड समजतंय ना ते महत्वाचं किती समजू काही पडत नाही समजतंय ना थोडंफार तरी काहीतरी हा हा, हा 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 असं म्हणतात हा हायड्रोजन डबल वन हा ठीक आहे ग्लायकोसायडिक नाही फॉस्फोडायस्टर नाही समजला काहीतरी समजलं ना सगळं समजलं नाही तरी चालतं काय टेन्शन नाही घेऊन थोडंफार जेवढं समजतं तेवढं घ्या आता मला सांगा हे डीएनए चे दोन जे धागे येत नारे दिसत समोर या प्रत्येक धाग्याला दोन टोक आहेत प्रत्येक धाग्याला दोन टोक आहेत हे वरती एक टोक आहे त्याचं इकडे एक टोक आहे डीएनए डीएनएचा जो इकडचा धागा असणार तिकडं तोच धागा आहे रिपीट झालाय पण उलटा झालाय पलटी मारली देन तिकडे इकडं असा होता इकडं असं झालं संपलं विषय म्हणजे इकडे जे वरती होतं टोक तिकडे खाली आलं जिकडे खाली होतं तिकडे वरती आलं कळलं का मग च्या प्रत्येक धाग्याला किती टोक असतात किती दोन प्रत्येक धाग्याला किती टोकं असतात दोन त्या दोन्ही टोकांना नाव आहेत रे प्रत्येक धाग्याला दोन टोक असतात त्या दोन्ही टोकाला नाव आहेत कळले काय नाव आहेत काय नाव आहेत चिंकी मिंकी नाही काय नाव आहेत एकाला म्हटलं जात काय हे याला म्हणायचं फायव प्राईम एंड याला म्हणायचं थ्री प्राईम अँड म्हणजे याला काय वाचायचं आणि याला काय वाचायचं कळलं तुम्हाला आता काय फाईव्ह प्राईम आणि थ्री प्राईम कळलं का नाही तर म्हणा पाच डॅश तीन डॅश नाही पाचच्या डोक्यावर एक तीनच्या डोक्यावर एक कळ ना पाचच्या डोक्यावर एकच वर्ग आहे दोन ने तीनच्या डोक्यावर एक पण एकच वर्ग आहे दोन्ही काय वाचायचं त्याला फाईव्ह प्राईम आणि थ्री प्राईम झालं मग आणखी एक नवीन मुद्दा ऍड झाला तुमच्या नॉलेज मध्ये कुठला सांगा डीएनएच्या प्रत्येक धाग्याला दोन टोक असतात काय म्हणतात त्यांना एका डोकाला फाईव्ह प्राईम म्हणतात दुसऱ्या डोकाला थ्री प्राईम म्हणतात आता दुसरा मुद्दा का बर फाईव्ह प्राईम का बरं आणि थ्री प्राईम का बर सोप आहे फाईव्ह प्राईम याच्यामुळे कारण इथे पाचव्या कार्बनला फॉस्पेट जोडलेला असतो कितव्या कार्बनला म्हणून फाय प्राईम इकडे थ्री प्राईम का कारण इकडे तिसऱ्या कार्बनला कार्बनला तिसऱ्या कार्बनला हायड्रॉक्साइड जोडलेला असतो ओ एच मायनस इकडे पाचव्या कार्बनला पी ओ फोर थ्री मायनस जोडले असतो फॉस्पेट तिसऱ्या कार्बनला हायड्रॉक्साइड समजलं का सांगा पटकन कळलं का फाय प्राइम का बर सांगा पाचव्या कार्बनला कोण पी ओ फोर थ्री मायनस म्हणजे कोण फॉस्फेट इकडे तिसऱ्या कार्बनला कोण कोण ओ OH एच मायनस OH ओ एच मायनस याला काय वाचायचं फॉस्फेट याला काय वाचायचं हायड्रॉक्साइड काय वाचायचं हायड्रॉक्साइड ओ एच मायनस म्हणजे हायड्रॉक्साईड पीओ फोर थ्री मायनस म्हणजे फॉस्फेट समजलं का सांगा पटका समजलं का मग डीएनए ची जी प्रत्येक टोकाल जे दोन नाव आहेत कळले ना कसे आहेत फाइव्ह प्राईम का बरं आणि थ्री प्राईम का बरं फाईव्ह प्राईम का पाचवा कार्बन कोण जोडलं त्याला फॉस्फेट थ्री प्राईम का बरं तिसऱ्या कार्बनला कोण हायड्रॉक्साईड कोण हायड्रॉक्साईड तिसऱ्या कार्बनला हायड्रॉक्साइड कळले बरं फॉस्फेट पण मायनस आहे आणि हायड्रॉक्साइड पण मायनस आहे इकडे पण मायनस इकडे पण मायनस प्रभारित आहे हा पण ऋण का कळलं का प्रश्न डीएनए वर कोणता प्रभार असतो धन असतो का ऋण असतो का प्रभारच नसतो सांगा पटकन डीएनए वर कोणता प्रभार असतो निगेटिव्ह चार्ज असतो डीएनए वर समजलं का डीएनए वर कुठला चार्ज असतो निगेटिव्ह मग का बरं असतो डिनर निगेटिव्ह कारण त्याच्या एका टोकाला आहे आहे जो की निगेटिव्ह दुसऱ्या टोकाला हायड्रॉक्साइड आहे तो पण निगेटिव्ह जर एका टोकाला निगेटिव्ह एका टोकाला पॉझिटिव्ह तर मग डीएनएर कुठला चार्ज म्हणलं असता पण न्यूट्रल आणि दोन्ही टोकाला पॉझिटिव्ह असतं तर पॉझिटिव्ह आणि डीएनएर दोन्ही टोकाला कुठला चार्ज नसता तर तरी सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज नसला तरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असला तर निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असला तर न्यूट्रल उद्या नाही तर परत म्हणा चार्ज नसला तर न्यूट्रल न्यूट्रल केव्हा म्हणायचं शिवाय एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह पण न्यूट्रल होत नाही चार्ज नसेल तर काय ग्रे धरायचं पॉझिटिव्ह ग्रे धरायचं काय पॉझिटिव्ह चार्ज नसेल तर पॉझिटिव्ह कळलं ना चला समजलं का सांगा पटकन दोन डोकं कळाले का डीएनए चा दुसरा धागा डीएनएचा दुसरा धागा पहिल्या धाग्याच्या तुलनेत समांतर आहे पॅरल आहे का अँटी पॅरल आहे समांतर आहे का विरुद्ध समांतर आहे विरुद्ध समांतर आहे समांतर आहे असं केव्हा म्हणलं असं सांगा सर दोन्ही टोकं सारखेच असते तर दोन्ही टोकं सारखे आहेत का एका धाग्याचं इकडे कुठलं टोके फाईव्ह प्राईम दुसऱ्या धाग्याचं कुठलं आहे थ्री प्राइम इकडे थ्री प्राइम आहे इकडे फाईव्ह प्राईम उलटे झाले ना टोकं म्हणजे पॅरल म्हणायचं का मग वाक्य काय लक्षात ठेवायचं डीएनए चे दोन धागे एकमेकांना विरुद्ध समांतर असतात अँटी पॅरल असतात कळालं का पहिलं काय सांगितलं वाक्य मी डीएनए वर कोणता प्रभार असतो ऋण प्रभार असतो त्याच्या अगोदर काय सांगितलं डीएनए दोन टोकांना एकाला फाईव्ह प्राईम एकाला थ्री प्राईम त्यानंतर सांगितलं होतं फाईव्ह प्राईम का बरं पाचव्या कार्बनला फॉस्फेट थ्री प्राईम का बरं तिसऱ्या कार्बनला हायड्रॉक्साइड बस संपलो एवढं लक्षात ठेवा समजलं क्लिअर झालं पुढचा मुद्दा डीएनए चे दोन धागे डीएनए चे दोन्ही धागे एकमेकांच्या भोवताली फिरत असतात का का स्थिर असतात फिरत असतात फिरण्याची दिशा काय असते डीएनए च्या धाग्यांची फिरण्याची दिशा अँटी क्लॉक असते कशी असते डीएनए चे दोन धागे स्थिर असतात का डीएनए चे दोन धागे फिरत असतात कुठल्या दिशेने फिरतात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात कुठल्या दिशेने फिरतात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरतात म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतात कळालं का की नाही सांगाल पटकन समजतंय का मजा आराय ना, जा का नाही कळते ना डीएनएचं स्ट्रक्चर डीएनएच फुल पोस्टमॉर्टम डीएनएचं फुल पोस्टमॉर्टम आणि शेवटचा मुद्दा आजच्या दिवसापुरता मग जास्त डोकं खराब नको व्हायला तुमचं परत उद्या आले पाहिजे तुम्ही वापस क्लासला जायचं कॉम आहे तुम्ही इथून गेल्यावर हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट नाही का शेवटचा मुद्दा डीएनए चे दोन धागे असे सरळ आहे का त्याला कपडे पिळल्यासारखं पिळलंय पिळलंय त्याला सरळ नाही हो ठेवले त्याला नाटक नाही केले पाहिजे त्याने पिळून टाकले त्याला निचोड निचोड के कळलं ना पिळल्यामुळे काय झालं माहितीये का त्या डीएनए मध्ये ह्या असं तयार झालं रे लाईक दिस लाइक दिस लाइक दिस लाइक दिस इधर बी लाईक दिस लाइक दिस याला म्हणतात ग्रुज 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 ग्रु गुरू, ग्रु गुरू, ग्रुज गुरू, म्हणजे खाचा खाच खाच असते ना खाच पोकळी पोकळी आपण बऱ्याचदा फर्निचर आता ते तुम्हाला दिसते वरती ग्रुज आहेत बघा मागे बघा तिकडे वरती बघा स्लॅब ला बघा स्लॅब ला बघा वरती ला स्लॅबला ग्रुज येत स्लॅपला स्लॅब प्लेन नाही हा सिलिंग प्लेन नाही आहे त्याला ग्रुझ आहेत दिसत आहेत ना अलग लक्षात हे काय तयार झाले ग्रुज तयार झाले पण ग्रुज पण जरा चमत्कारिक तयार झाले कसे एक झाला मोठा एक झाला छोटा परत एक झाला मोठा परत एक झाला छोटा आणि समोरासमोर पण इकडे मोठा आहे इकडे छोटा आहे इकडे छोटा आहे इकडे मोठा आहे संपलं कळलं का डीएनए वर डीएनएच्या ट्विस्टेड फॉर्ममुळे तयार झाले ग्रुज काय तयार झाले ग्रुजचा अर्थ कळाल तुम्हाला आता ग्रुज किती प्रकारचे दोन एक मेजर आणि एक मायनर आणि ते एका धाग्याला कसे असतात अल्टरनेट समोर समोर पण कसे असतात अल्टरनेट म्हणजे एका धाग्याला जर पहिला मेजर असेल तर दुसरा मायनर तिसरा परत मेजर समोर समोर इकडे जर मायनर असेल तर तिकडं मेजर क्या समजलं का गुरुज कळाले का उद्या सांगतो त्याची लांबी आणि रुंदी ठीक आहे